केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह विषाणूपासून बचाव करण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे आज दिनांक 6 वराहांची तपासणी करण्यात आली. तसेच अनेक वराहांचे रक्तजल नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. निपाहच्या विषाणूंचा प्रसार वराहांमुळे होत असल्याने पशुसंवर्धन विभाग पुणेचे आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार येथील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश पवार तसेच पशुधन चिकित्सालय मंगरुळपीरच्या डॉक्टर स्वाती दिवाकर डॉक्टर मंगेश मेंढे एमएम खरात यांच्या पथकाने आज मंगरुळपीर शहरातील वरांचे रक्तजल नमुने घेतले. डॉक्टर गणेश रमेश पवार पशुधन विकास अधिकारी विस्तार म्हणून पंचायत समिती मंगरुळपीर येथे कार्यरत आहे. केरळ राज्यामध्ये जो निपा व्हायरसच्या आजारामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला त्या अनुषंगाने माननीय आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यांमधून वराहांचे रक्तजल नमुने गोळा करण्याचं काम सुरू आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही मंगरुळपीर येथे वराहांचे रक्तजल नमुने गोळा केलेले आहेत. हे रक्तजल नमुने इथून आम्ही विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा अकोला येथे पाठवणार आहोत. ज्यामुळे की निपा व्हायरसचा आपल्या भागामध्ये आहे की नाही याचं आपल्याला अनुदान निदान होऊ शकेल. वराह हे कॅरियर म्हणून निपा व्हायरसच्या निदर्शनास आलेले आहेत, कॅरियर आहेत म्हणून. त्यामुळे हे वराहांचे रक्तजल नमुने गोळा करण्याचं काम सुरू आहे. नमस्ते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि लोकांच्या मरणाची सुद्धा संख्या वाढत आहे. हा निपाह हा विषाणूजन्य रोग असून हा विषाणू झूनोटिक डिसीज मध्ये हा येतो, म्हणजेच की प्राण्यांपासून हा माणसांना होऊ शकतो. आणि त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ज्या प्राण्यांमध्ये हा विषाणू दिसून येतो म्हणजेच की वराह, त्याचे सॅम्पल आपण घेतलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून वराहाचे सॅम्पल घेऊन ही आपल्याला तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवायचे आहेत. तर मंगरुळपीर तालुक्यामध्ये आपले माननीय आयुक्त पशुसंवर्धन पुणे तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाशिम यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपण मंगरुळपीरमधनं काही वराहांचे रॅन्डम सॅम्पल बेसिसवरती सॅम्पल घेतले लॅबमध्ये पाठवण्यासाठी. आणि यासाठी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील डॉक्टर तसेच मी स्वतः आणि पंचायत समिती मंगरुळपीर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश पवार तसेच पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे आणि तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील पशुधन पर्यवेक्षक श्री एमएम खरात अशी आमची टीम आहे. आणि या लोकांनी ही सर्व रक्तजल नमुने वराहामधून गोळा करून आता हे क्लीन लॅबला पाठवले. निपाहापासून खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सदर मोहीम राबवण्यात आली असली तरी नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.